माझ्या सर्व जीवनसत्व नायकांना माझा नमस्कार. आम्ही विटॅमिन एंजल्स, तुमचे मार्गदर्शक, सल्लागार आणि तुमच्या बालकांच्या कल्याणाच्या प्रवासातील मित्र आहोत. आज आपल्यासोबत आपले विशेष सुपर हिरो असतील, द इम्युनिटी बडीज, ज्यांना आपण रोगप्रतिकार शक्तीचे मित्र म्हणू. आपल्या मुलांना निरोगी, आनंदी आणि कायम ऊर्जेने परिपूर्ण ठेवून त्यांना जीवनसत्व अ पूरक आणि अल्बेंडाझोल देण्याची प्रक्रिया आपण एकत्रितपणे शिकू आणि समजून घेऊ. अ जीवनसत्वाची पूरक औषधे समजून घेणे. 5 वर्षाखालील मुलांमध्ये अ जीवनसत्वाचे पूरक घटक सकारात्मक जीवन बदलू शकतात. दर 6 महिन्यांनी अ जीवनसत्वाचे 2 डोस घेतल्याने अंधत्व टाळता येते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते, मृत्यूचा धोका 24% कमी होतो आणि गोवर आणि लोहाच्या कमतरतेमुळे होणारा रक्तक्षय यासारखे आजारही टाळता येतात. तुम्हाला पुरवलेले जीवनसत्व अ पूरक कॅप्सूलच्या स्वरूपात आहे आणि ते 2 प्रकारांमध्ये येते. निळ्या कॅप्सूलमध्ये अ जीवनसत्वाचे 1 लाख आंतरराष्ट्रीय घटक आहेत आणि ते 6 ते 11 महिन्यांच्या लहान मुलांसाठी आहे. तर लाल कॅप्सूलमध्ये 1 ते 5 वर्षे वयोगटातील लहान मुले आणि लहान मुलांसाठी अ जीवनसत्वाचे 2 लाख आंतरराष्ट्रीय घटक आहेत. 6 महिने ते 5 वर्षे वयोगटातील बाळाला दर 6 महिन्यांनी 1 निळी कॅप्सूल आणि 8 लाल कॅप्सूल देणे आवश्यक आहे. कृमी निर्मूलन आणि इतर लसीकरणांबरोबरच त्याच दिवशी अ जीवनसत्वाची पूरक औषधे दिली जाऊ शकतात. दुर्मिळ प्रकरणांमध्ये मळमळ, उलट्या, डोकेदुखी, थकवा, भूक न लागणे किंवा मुलाच्या डोक्याच्या मऊ ठिकाणी सूज यासारखे सौम्य दुष्परिणाम होऊ शकतात. हे 100 पैकी 5 पेक्षा जास्त मुलांमध्ये होऊ शकत नाही आणि सामान्यतः 2 दिवसांच्या आत बरे होतात. ही लक्षणे कायम राहिल्यास किंवा नवीन लक्षणे दिसून आल्यास हे इतर संसर्गामुळे असू शकते. अशा परिस्थितीत काळजी घेणाऱ्या व्यक्तीला वैद्यकीय मदत घेण्यास सांगा. चघळण्यायोग्य अल्बेंडाझोल गोळ्या वापरून कृमी निर्मूलन समजून घेणे. अल्बेंडाझोल गोळ्या मुलांची एकूण पोषण स्थिती सुधारण्यासाठी अद्भुत काम करतात. याचा वापर मुलांची निरोगी शारीरिक वाढ आणि विकासास मदत करण्यासाठी केला जातो. लहान मुलांना कृमी संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते, ज्यांचा विपरीत परिणाम त्यांच्या पोषण आणि विकासावर होऊ शकतो. मुलांना कृमी संसर्ग होण्याची अनेक कारणे आहेत. न धुतलेली फळे, भाज्या आणि दूषित पाणी प्यायल्याने मुलांना बहुतेक वेळा कृमी होतात. अस्वच्छता, उघड्यावर शौच केलेल्या जागेवर खेळणे, जमिनीवर अनवाणी पायाने चालणे, योग्य प्रकारे शिजवले नसलेले मांस खाणे, दूषित नद्या, धरणे, चिखलमय खड्डे किंवा तांदळाच्या शेतात पोहणे चालणे. अल्बेंडाझोल गोळ्या 2 डोसमध्ये येतात. 200 मिलीग्रॅम असलेली अर्धी गोळी जी 1 ते 2 वर्षे वयोगटातील लहान मुलांसाठी वापरली जाते आणि 400 मिलीग्रॅम अल्बेंडाझोल असलेली पूर्ण गोळी जी 2 ते 5 वर्षे वयोगटातील लहान मुलांसाठी वापरली जाते. 1 ते 5 वर्षे वयोगटातील मुलांना अल्बेंडाझोल दर 6 महिन्यांनी दिले पाहिजे. तसेच लाल जीवनसत्व अ कॅप्सूल प्राप्त करणाऱ्या प्रत्येक मुलाने त्यांच्या वयानुसार अल्बेंडाझोलचे सेवन देखील केलेच पाहिजे. क्वचितच मळमळ, उलट्या, डोकेदुखी, थकवा, ओटीपोटात सौम्य वेदना किंवा अतिसार यासारखे सौम्य दुष्परिणाम होऊ शकतात. हे 100 पैकी 5 पेक्षा जास्त मुलांमध्ये होऊ शकत नाही आणि सामान्यतः 2 दिवसाच्या आत बरे होतात. ही लक्षणे कायम राहिल्यास किंवा नवीन लक्षणे दिसून आल्यास हे इतर संसर्गामुळे असू शकते. अशा परिस्थितीत काळजी घेणाऱ्या व्यक्तीला डॉक्टरांकडून वैद्यकीय मदत घेण्यास सांगा. कृमी निर्मूलनानंतर मुलांच्या विष्ठेतून कृमी बाहेर येऊ शकतात किंवा कृमीचे जास्त भार असलेल्या
अत्यंत दुर्मिळ प्रकरणामध्ये ते नाकातून किंवा तोंडातून बाहेर पडू शकते. काळजी करण्याची गरज नाही. हळुवारपणे ते काढून टाका किंवा मुलाला ते थुंकायला सांगा. बालपात्रता मार्गदर्शक तत्वे. आमच्या रोगप्रतिकारक शक्तीचे मित्र आम्हाला मुलाला जीवनसत्व अपूरक आणि अल्बेंडाझोल कृमिनाशक गोळ्या देण्यापूर्वी विचार करण्यासाठी आवश्यक चेकलिस्टद्वारे मार्गदर्शन करतील. जेव्हा मूल डोसिंगसाठी येते, काळजी घेणाऱ्या व्यक्तीला मुलाचे MCP कार्ड देण्यास सांगा आणि नंतर हे 3 प्रश्न विचारा. 1. विचारा, तुमच्या मुलाचे वय किती आहे? अ जीवनसत्व प्राप्त करण्यासाठी मुलाचे वय किमान 6 महिने आणि 5 वर्षांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. डी वार्मिंग प्राप्त करण्यासाठी मुलाचे वय किमान 1 वर्ष आणि 5 वर्षांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. 2. तुमच्या मुलाला अ जीवनसत्व आणि किंवा अल्बेंडाझोल शेवटचे कधी मिळाले होते? दिलेल्या शेवटच्या मात्रेपासून किमान 6 महिने अंतर असणे आवश्यक आहे. 3. तुमच्या मुलाला आज उलट्या, ताप किंवा अतिसार किंवा श्वास घेण्यास त्रास होत आहे का? बाळाच्या श्वासोच्छ्वासाचे निरीक्षण करा. मुलाचे 3 पात्रता निकष पार केल्यानंतरच त्याला डोस द्या. मुलांच्या लसीकरणाची मार्गदर्शक तत्वे. अ जीवनसत्व असलेल्या मुलास डोस देताना आणि कृमी निर्मूलन करताना तुम्ही साबणाने हात धुवा किंवा सॅनिटायझरचा वापर करा. जर तुम्ही कोणत्याही आजारी मुलांच्या संपर्कात आला असाल तर डोस घेण्यापूर्वी आणि नंतर तुमचे हात स्वच्छ करा. कॅप्सूल कापण्यासाठी स्वच्छ कात्रीचा वापर करा आणि तुमचे हात आणि कात्रीवरील अतिरिक्त तेल पुसून टाका. टॅबलेट चिरडण्यासाठी स्वच्छ कागद आणि क्रशरचा वापर करा. लहान मुलांना डोस देताना नेहमी अल्बेंडाझोल गोळ्या चुरा करून द्या. वापरलेले अ जीवनसत्वाचे कॅप्सूल फेकून देण्यासाठी कचरा पेटीचा वापर करा. अल्बेंडाझोल गोळ्या चुरा करण्यासाठी वापरलेला कागद फेकून द्या. मुलाला स्पर्श करू नका. त्याऐवजी डोस देण्यासाठी मुलाचे तोंड उघडण्यासाठी मदत करण्यास काळजी वाहूला सांगा. मुलाला कधीही डोस घेण्यास भाग पाडू नका. गोळी गिळण्यास भाग पाडण्यासाठी मुलाचे नाक धरू नका. रडणाऱ्या मुलाला डोस देऊ नका. नंतर मुलाला देण्यासाठी अ जीवनसत्वाचा डोस किंवा कृमीनाशक डोस कधीही काळजी वाहकांसोबत घरी पाठवू नका. आरोग्य आणि आनंदाचे टप्पे. चला प्रक्रिया शिकूया. नमस्कार सेवा प्रदाता, आज आपण 5 वर्षाखालील मुलांना अ जीवनसत्व आणि अल्बेंडाझोल देण्याच्या पायऱ्या पाहू. ही एक सोपी आणि मजेदार 7 पायऱ्यांची प्रक्रिया आहे. प्रत्येक पायरी पूर्ण केल्यानंतर तुम्ही आरोग्य आणि आनंदाचा एक मैलाचा पाडाव पार करता. तुम्ही सर्व 7 टप्पे पार केल्याची खात्री करा. मुलांनी अ जीवनसत्व आणि किंवा कृमीनाशक गोळ्यांची सुरक्षित मात्रा घेण्यासाठी तुम्ही या पायऱ्यांचे पालन करत आहात ना याची खात्री करा. 1. पात्र मूल. मूल आज अ जीवनसत्व आणि कृमी निर्मूलन प्राप्त करण्यास पात्र आहे का ते तपासा. मुलाचे MCP कार्ड विचारा आणि त्याचे वय 6 महिने ते 5 वर्षे दरम्यान आहे का ते तपासा. काळजी घेणाऱ्या व्यक्तीला विचारा, अ जीवनसत्व किंवा कृमीनाशकाचा शेवटचा डोस कधी देण्यात आला होता. मुलाच्या आरोग्य कार्डावरील प्रतिसादाची उलट तपासणी करा. डोस देण्याच्या दिवशी मुलाला उलट्या, ताप, अतिसार किंवा श्वास घेण्यास त्रास होत आहे का ते तपासा. मुलाचे निरीक्षण करा आणि श्वासोच्छ्वास
सामान्य असल्याची पडताळणी करा. 2. हात स्वच्छ करा. अ जीवनसत्व आणि अल्बेंडाझोल देण्यापूर्वी संसर्गाचा कोणताही प्रसार टाळण्यासाठी तुमचे हात स्वच्छ करा. 3. मात्रेची निवड मुलाच्या वयानुसार. अ जीवनसत्वाची वयानुसार योग्य मात्रा निवडा. उदाहरणार्थ, जर मूल 8 महिन्यांचे असेल तर त्याला फक्त निळ्या रंगाचे अ जीवनसत्वाचे कॅप्सूल मिळते. जर मूल 1.5 वर्षाचे असेल आणि त्याला 6 महिन्यांपूर्वी अ जीवनसत्व मिळाले असेल तर त्याला लाल अ जीवनसत्व कॅप्सूल आणि अर्धी अल्बेंडाझोल टॅबलेट दिली पाहिजे. जर मूल 3 वर्षांचे असेल तर त्याला लाल जीवनसत्व अ कॅप्सूल आणि पूर्ण अल्बेंडाझोल टॅबलेट मिळाले पाहिजे. 4. मुलाची स्थिती. काळजी घेणाऱ्या व्यक्तीला मुलाच्या डोक्याच्या मागचा भाग धरून ठेवण्यास सांगा आणि तोंड उघडे आहे आणि मूल शांत आहे याची खात्री करा. 5. अ जीवनसत्व कॅप्सूल साठी मात्रा. कॅप्सूलची टीप कापण्यासाठी स्वच्छ कात्री वापरा. कॅप्सूल मधून तेल मुलाच्या तोंडात घाला आणि मुलाने तेल गिळले आहे आणि ठीक आहे याची खात्री करा. 6. काढून टाका आणि स्वच्छ करा. रिकामी कॅप्सूल कचऱ्याच्या डब्यात टाका. तुमचे हात आणि कात्रीवरील अतिरिक्त तेल स्वच्छ करा. 5. कृमीनाशकांसाठीचे प्रमाण. अल्बेंडाझोलच्या गोळ्यांसह कृमीनाशकांसाठी चौरस आकाराचा स्वच्छ पांढरा कागद वापरा आणि मध्यभागी दुमडा. टॅबलेट आत ठेवा. टॅबलेट चुरा करण्यासाठी बाटलीचा वापर करा. कागदाच्या फोल्डचा वापर करून बारीक केलेली अल्बेंडाझोल पावडर हळुवारपणे मुलाच्या तोंडात टाका आणि मुलाला ती पावडर चघळण्यास सांगा. मुलाने बारीक केलेले अल्बेंडाझोल गिळले आहे आणि ते ठीक आहे याची खात्री करा. गरज भासल्यास मुलाला थोडे पाणी प्यायला सांगा. 6. फेकून द्या. पांढरा कागद काढून टाका. 7. नोंद ठेवणे. जर मुलाकडे MCP कार्ड असेल तर जीवनसत्व अ कृमीनाशक विभागात आजची तारीख नोंदवा. तसेच आज देण्यात आलेल्या जीवनसत्व आणि अल्बेंडाझोलच्या मात्रेसाठी तुमच्या वितरण नोंदणीमध्ये लाभार्थी तपशील प्रविष्ट करा. लक्षात ठेवा, मुलाला 6 महिन्यानंतर पुन्हा या दोन्ही मात्रांची गरज भासेल. आरोग्य कार्ड परत करा आणि काळजी घेणाऱ्या व्यक्तीला पुढील मात्रेसाठी 6 महिन्यात मुलाला आणण्याची माहिती द्या. तुम्ही आता मुलांना निरोगी आणि आनंदी राहण्यास मदत करण्यासाठी सज्ज आहात. जर तुम्ही प्रत्यक्ष वितरणाच्या आधी पुन्हा एकदा या 7 पायऱ्यांचा सराव केला तर तुम्ही खूप चांगले काम कराल. हास्य आणि चांगले आरोग्य पसरवत राहा.